प्रकरण पाहिलं होतं. आज आपण इतिहासाचं सातवं प्रकरण खेळ आणि इतिहास हे सुरू करत आहोत. आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमातलं प्रकरण क्रमांक 4 आणि 6 ही दोन प्रकरणं गेल्या वर्षी वगळलेली असल्यामुळे त्या दोन प्रकरणांचा अभ्यास आपण सध्या तरी काही करणार नाही. त्यामुळे आपण सातवं प्रकरण सुरू केलं आहे. तर सातव्या प्रकरणाचं जे काही शीर्षक आहे ते खेळ आणि इतिहास. तर खेळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. लहानपणापासून माणूस चालायला शिकला की तो खेळायलाही शिकतो आणि खेळ हा त्याच्या अतिशय आवडीचा असा विषय आहे. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा वेळापत्रकामध्ये खेळाचा तास हा प्रकर्षाने नमूद केलेला आहे. त्याचं कारण माणसाचे जे काही विकास आहे कोणत्याही विद्यार्थ्याचा हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मग शारीरिक भौतिक मानसिक या सर्व प्रकारानं तो सक्षम असला पाहिजे. तो सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ते बहुआयामी व्यक्तिमत्व बनलं पाहिजे. ऑलराऊंड पर्सनॅलिटी त्याची तयार झाली पाहिजे आणि याच्याकरिता खेळ अतिशय आवश्यक आहे. तर या खेळालाही काही इतिहास आहे. कोणता खेळ कधी खेळला गेला, त्याची सुरुवात कधी झाली, कशा प्रकारे त्याची संमेलनं भरली किंवा त्याची क्रीडा प्रकार भरायला लागले या संदर्भातलं हे सगळं वर्णन या प्रकरणामध्ये केलेलं आहे. तर इथे एक 7 मुद्दे दिलेले आहे. आपण प्रत्येक मुद्दा प्रकरण पाहत असताना पाहणार आहोत. तर आपण आता आपल्या प्रकरणाकडे वळतोय. मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कृती म्हणजे खेळ. खेळाची व्याख्या फार सुंदर केली पहा. मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे याच्यात महत्वाचं काय आहे. मनोरंजन आणि शारीरिक व्यायाम यासाठी केलेली कुठलीही कृती म्हणजे खेळ. हे सोपं आहे. माणसाची करमणूक झाली पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे, एंटरटेनमेंट झाली पाहिजे आणि त्याला शारीरिक व्यायामही झाला पाहिजे. तर मला सांगा, कुस्ती सारखा खेळ आहे, त्याच्यामध्ये मनोरंजन बघणाराच होतं पण खेळणाराचा अगदी जीव जातो. म्हणजे त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्याला मेहनत करावी लागते. कुस्ती शिकायची असेल तर त्याला जोर बैठका, धावणं, पोहणं, वजन उचलणं सगळ्या प्रकारचे व्यायाम त्याला करावे लागतात. ओढणं आता आपण पाहतो की तुम्ही तो महाराष्ट्र केसरी वगैरे ते स्पर्धाही पाहिल्या असतील, कुस्तीवरचे चित्रपटही अनेक आहेत तेही पाहिले असतील, दंगल वगैरे. तर तिथे किती मेहनत घ्यावी लागते. केसरी चित्रपट आहे, किती मेहनत घ्यावी लागते हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मग माणसाचं मनोरंजन झालं पाहिजे आणि त्याचा शारीरिक व्यायाम झाला पाहिजे. याकरिता वेगवेगळे खेळ निर्माण झालेले आहेत. तर पूर्वीच्या माणूस मुळातच माकडाचा वंशज असल्यामुळं त्याला ह्या सगळ्याची आवड आहे. झाडावर चढणं, पाण्यात पोहणं हे काही शाळेत शिकवण्याचे काही खेळ नाही आहेत. म्हणजे पकडापकडी खेळायचे हे काही शिकवावं लागतं काही शाळेत. शालेय क्रीडा वेगळ्या, शालेय क्रीडा प्रकार वेगळे. मग त्याच्यामध्ये मैदानी खेळ असतील, इनडोर आउटडोर असे त्याचे टाईप्स पडलेले आहेत दोन. जे मैदानावर खेळायचे ते आणि जे हॉलमध्ये खेळायचे ते. खेळांचा इतिहास हा माणसाने एवढा जुना आहे कारण खेळ ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात. तर म्हणत खेळ नाही माणसाची काय म्हटले, त्यांनी नैसर्गिक प्रवृत्ती म्हणजे जन्माला आल्यानंतरच त्याला खेळ खेळावे असे वाटले. लहान बाळ असल्यामुळे त्याला पाण्यामध्ये झोपवल्यानंतर ती एकच चालत आल्यानंतर त्याचं पोट भरलं का ते हात पाय हलवत असते, एकटंच हसत असते. लक्षात हे त्याचं कशाचं लक्ष नाही, त्याला ते खेळ आणि मनोरंजन, खेळ आणि शारीरिक व्यायाम त्याने खालील पचवण्यासाठी ते हात पाय हलवतं. ते रडल्यावर सुद्धा त्याचं पचन होतं किंवा व्यायाम होतो, त्याचे फुप्फुस कार्यक्षम बनतात. अशा प्रकारे माणसाची ती नैसर्गिक प्रवृत्ती आहे. त्याच्या जेवढा माणूस जुना आहे तेवढाच खेळ जुना आहे. मुळातच माणसापासून पुढे खेळ तयार झाले. जनावरांचे खेळ वेगळे, त्याला काय असे नियम नाहीत किंवा काय नाही, किंवा जनावर काय असे मनोरंजनासाठी खेळत नाहीत. ते लहानपणी त्याचं वासरू पिल्लू जे असते ते आपलं उड्या मारत असते, यांना त्याचं मोठं झाल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे सामाजिक त्या पद्धतीनं त्याला असतात. आपले लहान मुलं बाळ त्या पिलांना शिकार करायला शिकवत असतात. तुम्ही डिस्कवरीवर वगैरे पाहिलं असेल, शिकार हा जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता तसाच तो खेळ व मनोरंजनाचा एक भाग होता.
भारतातील प्राचीन साहित्यात आणि महाकाव्यातून युद्ध कुस्ती रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि मग दिवाळी यांचाही उल्लेख येतात. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची उल्लेख आली आहे ती म्हणजे शिकार. शिकार करणे याच्यामध्ये काय आहे मनोरंजन आहे, दुसऱ्याचा जीव घेणे याच्यात कसलं आले मनोरंजन. परंतु कसं होतंय, पूर्वी राजे राजवाडे आपल्या मनोरंजनासाठी लोक पळा करायची, त्या पाटला करायचा, बाण मारायचा, पहाला मारायचा, काहीतरी करत त्याची शिकार करायची मनोरंजन. दुसरी गोष्ट शिकारीचा उद्देश काय तर उदरनिर्वाह पोटासाठी. आधी मानवानं काय केले, दुसरी जनावर शिकार करून खातात त्यांचं बघून हाय मारायला लागला, कुठंतरी मानवा लागला, ते जळालं शरीर त्या प्राण्याचं, मग त्याला कळलं की अरे भाजून चांगलं लागते कच्चं खाण्यापेक्षा, पण तो कच्चंच खात होता बाकीच्या प्राण्यांसारखं, आणि मग तो भाजून खायला लागला, मग त्याला आगणीचा शोध लागला वगैरे वगैरे, तो बघ नंतरच आहे त्याचं काही संबंध आपले. ते शिकार हा जसा पोट भरण्याचा मार्ग आहे तसाच तो काय आहे खेळाचा आणि मनोरंजनाचा भाग आहे शिकार. मग त्याच्यामध्ये धावावं लागतं, तेवढ्या गतीने धावावं लागतं, अचूक नेम साधावा लागतो, सोपं नाही ना. मला सांगा एखाद्या वाघाची शिकार हाताने करायची नसते, सोपं मारावंच लागते. हे सोपं कधी हे केलं, एकदम सराव पाहिजे, एकदम तरबेज माणूस पाहिजे तेव्हा शक्य. हे प्राचीन जे भारतीय साहित्य आहे याच्यामध्ये अनेक ठिकाणी खेळांचे उल्लेख आलेले आहेत. द्यूत महाभारतामध्ये खेळलं गेलं, पाहते अशा सोट्या होत्या, अशा सोंगट्या असायच्या, त्याच्यावरती आकडे असायचे, ते असे एकमेका हातावर रगडायचं आणि असं खाली टाकायचं, त्याचे असे टाकले की जे एवढं पडेल तेवढं ते पटावरती चालायचं. तुम्ही लुडो खेळता ना, ते सबसिडीचे पाठीमागून असते, तशा प्रकारचं ते द्यूत हा खेळ होता. तसा तो वाईटच खेळ होता, म्हणजे मग त्याच्यावरती पैज लावायचं ना, काहीतरी लावायचं, पांडवा नाक राज्य घालवावं लागलं, नुसतं राज्य घालून नाही झालं, त्यांनी स्वतःची बायको सुद्धा त्याच्यावर दावा लावली, ती पण हरली. असं तसं तो बेकारच खेळ होता. कुस्ती, कुस्ती मात्र सगळ्यात चांगला खेळ आहे. त्याच्यामुळं काय होतं, एक खेळ तर होतोच, आनंद तर मिळतोच, मी याला पाडला, मी विजयी झालो, मी अमुक झालो, महाराष्ट्र किस्ती झालो, हिंद किस्ती झालो, ही गादा मिळाली, ती ढाल मिळाली, हे बक्षीस मिळालं, हे तर आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणतो काहीच नाही मिळूया, पण शारीरिक जी बळकट बळकटता आहे, जे शारीरिक सौष्ठव आहे ते तर प्राप्त होते ना. ते कधी प्राप्त होते, त्यासाठी व्यायाम करावा लागतो, पहाटे उठावं लागतं. आपल्याला पहाट कधी होती हेच कळत नाही. आपण सूर्यवंशी, आपण 7-8 वाजल्याशिवाय उठत नाही, पण पहाटे उठणे 4-5 वाजता उठायचं, धावायचं, व्यायाम पोहायचं, जोर बैठका मारायच्या, असा कसून व्यायाम करायचा. पूर्वीचे पहिले व्यायाम वेगळे, आता हे जिमचं वेगळे, ही पावडर खा, ती पावडर खा, प्रोटीन पावडर खा, नुसतंच फोगायचं, दूध हट्टी खायची, एकदा जिम सुटली का परत वाढला, परत त्याचा जीव चालला, असं नाही झालं पाहिजे. की शरीर असं कायम स्वरूप राहिलं पाहिजे, त्यासाठी ती मेहनतही तशा पद्धतीची पाहिजे. एक बांधेसूर शरीर असं प्रदार शरीर पाहिजे, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांनी व्यायाम केला पाहिजे. मुली म्हणतात आम्ही काय व्यायाम करायचा, अरे तुम्ही काय व्यायाम करायचं तुम्ही पाहत नाही का जगात काय व्यायाम केला जातो. ते अगदीच काही नाही जमलं तर सायकलिंग करा, स्विमिंग करा, दोरी उड्या मारा, हे तर जमल का नाही. या फार काही वेगळा व्यायाम करावा लागतो असं काही नाही. किमान उठून सकाळी चालला तर 4-5-6 किलोमीटर, एका तासात 6 किलोमीटर माणूस चालला पाहिजे, झाप 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 चालला पाहिजे. माणूस तोंड न उघडता, कुणाशी न बोलता, फुप्फुसांची अशी पंपिंग झाली पाहिजे नुसती, हृदयाची पंपिंगमुळे झाली पाहिजे. त्याच्यामुळं का रक्ताभिसरण फास्ट होते, सगळ्या ब्लड वेन्स रिकाम्या होतात, मपड्या होतात, कुठे ऐकलाय क्लॉटिंग नॉटिंग राहता राहत नाही. हे कधी करायचं, आम्ही फिरायला जातो का गप्पा मारायला जातो तेच कळत नाही. आम्ही पाहतो काय आमच्या रस्त्याला काय लोक असतात, निवड फालतो गप्पा मारत चाललेले असतात, प्रपंचाच्या गप्पा मारण्यासाठी सकाळी फिरायला जायचे नाही. रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती आणि बुद्धिबळ, बुद्धिबळ तुम्हाला माहिती चेस म्हणजे इनडोअर गेम येतो, पण घोड्यांच्या शर्यतीत पूर्वी घोडे जास्त होते, युद्धासाठी घोडे लागायचे, त्याच्यामुळे ते घोड्यांच्या शर्यती होत्या. नंतरच्या कालखंडामध्ये मला वाटतं घोडा पाळायला परवडला नसावा, तर आपल्याकडे काही घोडा शेतीच्या कामाला लावत नाही, पण परदेशाला लावायचे, परदेशामध्ये आपल्याकडे नाही ती पद्धत, आपण बैलांच्या शर्यती, मग आपल्या जे गाडा बैल असेल ते का नाही, तर त्याच्या शर्यती याच्यातही माणसाला मनोरंजन मिळायचं. आता बैलगाड्याच्या शर्यती नुसतं मनोरंजन नाही, तिथे शारीरिक व्यायाम सुद्धा जबरदस्त लागतो, कारण बैल धरायचा एक टनाचा एक बैल असतो, काय काही बैल एक टनाची ताकद काय असते त्याच्यामध्ये, 4 माणसाची सहज उतरून घेऊन जायला अशी ताकद असते. मग तो धरायचा आहे, तो दाबून धरायचा, तो लुपायचा, तो सोडायचा वेळेत, सगळं टायमिंगमध्ये झालं पाहिजे. आणि मग ते पळणार, मग ते धावणार, मग ते 12 सेकंद, मग तुमचा पहिला नंबर वगैरे वगैरे, तो जो आनंद आहे ते मनोरंजन होतो. म्हणजे शारीरिक व्यायाम तर आहेच, जनावर जवळपास ना काही सोपं नाही, लहानपणापासून त्याची मेहनत घ्यावी लागते, त्याला खायला प्यायला बघावं लागते,
गवत गाडी चारा अंक त्याचं सगळं पाहावं लागतं खुराक पाहावं लागतं त्याला उडीन सुनी शेंगदाण्याची पेंड आहे कडवा आहे बाकीच्या भनगडी आहे ते सगळं करावं लागते पण याच्यात एक वेगळा आनंद आहे इथे एक चौकट आहे पहा गुजरातमधील स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ गांधीनगर कोल्हापूर येथील खासबाग व मोतीबाग तालीम अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारण मंडळ आणि पुण्यातील बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध आहे आता खास आपल्याकडे कोल्हापुरी लोक जास्त पहिलवानकीमध्ये आहेत त्यांच्याकडे तालमी आहेत पुण्यातही तालीम आहे गुरुजी तालीम वगैरे पुण्यात रुस्तुमे हिंद म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार त्यांची पण तालीम पुण्यामध्ये आहे खासबाग वगैरे ह्या जशा आहेत तशा आपल्याकडे पण तालीम आहेत परंतु आपल्याकडे पाहिजे एवढा प्रचार आणि प्रसार कुस्तीचा झाला नाही आणि आता अलीकडच्या काळात कुस्तीपर्यंत पोहोचणं थोडा अवघडच झाले शरीर बनवायची हाफ टी शर्ट घालायची लोकांना तब्येत दाखवी करायचं पावडटपणाचा खळ चालू झालेला आहे काहीतरी कुठेतरी टॅटो काढायचा चांगलं शरीर काळं पूर्ण करून टाकायचं अशा प्रकारे विकृतीकरण झालेलं आहे त्याचं आणि ते वाईट आहे त्याच्यानंतर खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासूनचे आहे खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप ग्रीकांनी दिले आता ग्रीकांनी सुद्धा खेळांचा फार प्राचीन इतिहास त्यांच्याकडे आहे त्यांचं अतूट नातं आहे त्यांनी खेळ नियमित केले म्हणजे कंटिन्यू ठेवले आणि सुसंघटित रूप केलं त्याला त्याला काहीतरी नियम बनावले सांगिक रूप दिलं त्याला धावणे थाळीफेक रथ व घोड्याच्या शर्यती कुस्ती मुष्टियुद्ध इत्यादींचे सामने त्यांनी सुरू केले आता धावणे तुम्हाला कळलं रनिंग थाळीफेक पण कळलं तुम्हाला आता फलाफेकमुळे तर भारत देश चांगला जगाच्या पटलावर आलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता हे प्रकार कळले असतील आणि आपल्या शाळेत हे क्रीडा प्रकार होतात रथ व घोड्यांच्या शर्यती आता रथाऐवजी आता आपल्याकडे बैलगाडा शर्यती कुस्ती तुम्हाला माहित आहे मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग हेही तुम्हाला माहित आहे प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे या स्पर्धेत भाग घेणे व विजय मिळवणे मानाचे समजले जाते त्याचं कारण हे जगभरातील सगळे खेळाडू तिथे येतात सगळेजण आपापलं कसब दाखवतात आणि अख्ख्या जगातून 150-200 देशांमधून मी माझा पहिला क्रमांक मिळवायचा म्हणजे चेष्टा नाही खूपच जिकरीचं काम आणि खूप मेहनतीचं काम आहे त्यासाठी खूप आणि खूप कष्ट घ्यावे लागतात पुढचा जो आपला मुद्दा आहे ह्या प्रकरणातला महत्वाचा जो घटक आहे पहिला 7.1 खेळांचे महत्व तो आता त्याला आपण सुरुवात करत आहोत खेळांचे महत्व खेळाला आपल्या जीवनात महत्वाचं स्थान आहे जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला लावण्याचं सामर्थ्य खेळांमध्ये आहे खेळ हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे मानवी जीवनामध्ये ज्या व्यथा आणि चिंता आहेत या सगळ्या चिंता काळजी सगळं काही जे काही आपल्या समस्या आहेत हे सगळं विसरायला लावायला माध्यम म्हणजे खेळ आहे एकदम मैदानावर माणूस धावायला आला का सगळं विसरून जात असा फ्रेश होतो एकदम व्यायाम केला पाहिजे तुम्ही तर तरुण आहात आता शरीर बनवलं पाहिजे एकदा आमच्या वयाचे झाले वेगळं काय करणार आहे आमच्या वयात फक्त काही आजार होऊ नये म्हणून व्यायाम वाढलेली पोटं कमी करायची म्हणून व्यायाम आमच्या वयातल्या समस्या वेगळ्या तुमच्या वयातल्या समस्या वेगळ्या त्या आमच्या वयात तुम्हाला काही समस्या निर्माण होऊ नयेत बीपी डायबिटीस वगैरे कसले रोग होऊ नयेत म्हणून तुम्ही आता काळजी घेणं गरजेचं आहे सूर्योदयापूर्वी 2 तास तरी आपण उठलं पाहिजे तास भरपूर आपला व्यायाम झाला पाहिजे सकाळी आपण व्यायाम केला पाहिजे संध्याकाळी थोडंसं सायकलिंग झालं पाहिजे वॉकिंग झालं पाहिजे महत्त्वाचं म्हणजे सकाळी रिकाम्यापोटी केलेला जो व्यायाम आहे हा व्यायाम सगळ्यात महत्त्वाचा आहे संध्याकाळच्या व्यायामाला काही फार किंमत नाही संध्याकाळी फक्त एक रिलॅक्स म्हणून एक फेरफटका म्हणून फिरायचं असतं किंवा सायकलिंग करायचं असतं त्याचा शरीराला फार काही उपयोग होत नाही जो काही रिकाम्यापोटी व्यायाम करतो केला जातो तोही सगळ्यात उत्तम ठरतो चिंता या सगळ्या विसरण्याला लावण्याचं सामर्थ्य खेळामध्ये आहे मनाला विरंगुळा देणं आणि मन ताजे तवानं करण्याचं काम खेळ करतात म्हणजे मनाला विरंगुळा मिळतो म्हणजे माणूस असा रिलॅक्स एकदा करून पहा हे सगळं बोलण्याची गोष्ट नाही ही स्वतः करण्याची गोष्ट आहे तुम्ही बालक मंदिरला असेपर्यंत खूप पळता 4th पर्यंत असं त्या गटामध्ये असताना ना खूप धावत असतात मैदानावर एकमेकाला पकडायचं काहीतरी करायचं काहीतरी खेळायचं कुठं रुमाल टाक काय कर नंतर काय होतं मला ते काही कळत नाही आता तुम्हाला अभ्यासाचा प्रेशर वाढलेला असते आता खरी तुम्हाला शारीरिक तंदुरुस्तीची गरज असते 10वी 12वी ही जी काही 2-3 वर्ष आहेत मधली तुमचं करिअरचं टर्निंग पॉईंट आहे 10वी 1st टर्निंग पॉईंट आहे 12वी 2nd टर्निंग पॉईंट आहे तुमचं ग्रॅज्युएशन हा तुमचा 3rd टर्निंग पॉईंट आहे म्हणजे साधारणपणे तुम्हाला 10वीपासून जर पाहिलं ही 3 आणि पुढची 4 7 ही जी 7-8 वर्षे आहेत
आणि शारीरिक हालचाली शारीरिक हालचाली आणि कष्ट जास्त कुठे आहेत कुस्ती मध्ये आहेत कबड्डी मध्ये आहेत खो खो मध्ये आहेत रनिंग मध्ये आहेत जास्तीत जास्त आता जास्तीत जास्त शारीरिक श्रम म्हणून दमतो पहा 100 मीटर पळून पहा असा धापा टाकाल तुम्ही तुम्हाला श्वास नीट घेतायचा नाही बोलता तर नाही जायचं त्याचं कारण आहे आपण कधी व्यायाम करत नाही कधी सराव नाही आपल्या शरीराला आपण हळू सरावाने प्राप्त होणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत शरीर काटक व बळकट बनवण्यास खेळ मदत करतात दोन गोष्टी करतात खेळ काय करतात शरीर काटक आणि बळकट काटक म्हणजे असं लवचिक होते एकदम किती प्रेशर पडतं काय नाही तर मला मला सांगितलं कोणी बघा बळकट वर चढायचे खाली उतरायचे परत वर जायचे परत खाली यायचे मी जाऊ शकतो मी करू शकतो का माझं शरीर काटक आहे दुसरी गोष्ट का करू शकतो माझं शरीर बळकट आहे बळकट का राहिलं मी त्याच्यासाठी मेहनत घेतली डोंगर चढणे आणि उतरणे हा तर सगळ्यात सुंदर व्यायाम आहे याच्यासारखा दुसरा व्यायामच नाही पण आम्हाला ते कधी जमतच नाही जमलं पाहिजे वेळ काढावा लागतो आपण म्हणतो आहे वेळच नसतो तास तास मोबाईल पाहत बसतो व्हॉट्सअप फेसबुक नुसतं आपलं असं नाही का नुसती पोट नाचत असतात झोपला तरी उघडीमध्ये पाहत असतो आई बाबाला फसवणूक चालू असते तिथे सगळा वेळ आहे तुम्हाला व्हिडिओ गेम्स खेळायला वेळ आहे आणि मग तुम्हाला व्यायामाला वेळ नाही त्यासाठी पालकही थोडं जागरूक असला पाहिजे पालकांकडे आणि पालकाने केलं पाहिजे चल माझ्याबरोबर असं म्हटलं पाहिजे हत्या केली पाहिजे खेळांमुळे मनोधैर्य चिकाटी खेळाडूपणा इत्यादी गुणांची वाढ होते खेळामुळे काय वाढतं मनोधैर्य वाढतं कॉन्फिडन्स वाढतो माणूस मनाने भीत होतो धाडसी होतो त्याच्यामुळे चिकाटी निर्माण होते नाही एकदा फेल झालं ठीक आहे हरकत नाही पुन्हा एकदा प्रयत्न करा पुन्हा फेल झालं पुन्हा एकदा प्रयत्न करा याला चिकाटी म्हणतात पर्सिवरन्स कॉन्फिडन्स पाहिजे माणसाकडून खिलाडपणा पाहिजे माणसाकडून असं माणसाने असं असं चल ठीक आहे काय हरकत नाही झालं झालं चल स्वीकारलं पाहिजे असं खेळाडूवृत्ती पाहिजे मग आपल्याला चल झालं चूक पुन्हा पुन्हा होत नाही झाली चल झाली त्याची चूक दाखवायची फक्त नुसतंच हायलाईट करते नाही झाली झाली जाऊ दे बाबी चल काय हरकत नाही पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम सांघिक खेळ खेळल्यामुळे आपापसात सहकारी संघ भावना वाढीस लागते आणि येतो तो गुणांचा विकास होतो तर सांघिक खेळ खेळल्यामुळे काय होतं सहकार्य कोऑपरेशन तुम्ही कबड्डी पाहिलेली कॉर्नरचा प्लेअरला कसं खेळावं लागतं ते दोघांची जोडी कशी असते मधला पाचवा कवर कसा असतो त्या तिघांचं काम कसं असते वेळ आली तर तो कडच्याचा हात सोडून देऊन एकट्यालाच कॉर्नर वाल्याला पटकन पकड करावी लागते चपळपणा अतिशय लागतो कबड्डीमध्ये लक्ष फार लागतं तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहिजे तुमचं असं पटकन निर्णय घेतात म्हणून आता काय केलं ते काय होऊ शकते आतापर्यंत आपण जी कबड्डी खेळतो पाहिली ती वेगळीच होती ना आता टी व्हीवरची चालली ती फारच वेगळी म्हणजे रेडरच्या पाया खालून बाहेर निघायचं त्याला सूर मारायची दुःखी मारायची अवघड आहे किंवा त्याच्या पुढून आलेला पकडलेल्या माणसाला खाली दाबायचा त्याच्या अंगावरून उडी मारून पलीकडे जायचं मागच्या कोणाच्या हातात नाही आता अवघड आहे या सारासाठी सराव लागतो आणि त्याच्यातून हळूहळू वाढतं त्याचा मनोधैर्य वाढतं खेळाची गट्टी वाढते म्हणून तो माणूस तयार होतो त्याला सहकार्याची भावना निर्माण होते नाही बाबा मदत केली पाहिजे एकमेकांना संघ भावना निर्माण होते सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे एकट्याचं काम नाही काही वेळ तर घरामध्ये सगळंच आईचं काम आहे किंवा सगळंच वडिलांचं असं नाही सगळ्यात मिळून केलं तर ते काम हातलं होतं ना नेतृत्व गुणांचा विकास होतो आणि मग जो कॅप्टन असतो त्याला काही निर्णय घ्यावे लागत चला आता याला बोलून दिली तर काय होईल याला बॅटिंगला अमुक रनावर पाठवला तर काय होईल याला ओपनिंगला पाठवलं तर काय होईल याला पाचव्या नंबरला पाठवलं तर काय होईल हे सगळं नेतृत्व गुणांचा विकास हा खेळामधून होतो आता सध्या आय पी एल चालू आहे तुम्हाला ते काही सांगायची गरज नाही का दुसरा मुद्दा जो आहे खेळांचे प्रकार बैठे आणि मैदानी खेळ असे त्याचे दोन प्रकार आहेत तर बैठे खेळ कोणते कोणते आता आपण ते पाहतो बैठे खेळ बैठे म्हणजे बसून खेळायचे खेळ उदाहरणार्थ बुद्धिबळ पत्ते सोंगट्या कॅरम काचकावड्या हे खेळ कोठेही बसून खेळता येतात सागर गोटे हा बैठा खेळ प्रामुख्याने मुली खेळतात भातुकली हा खेळही लहान मुलींचा समजला गेला असला तरी त्यातील घरातील सर्वजण सामील होऊ शकत विशेषतः भावला भावीचे लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा असेल आता हा एवढा सगळा मुद्दा आपण पाहिला तर मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने समजावून सांगतो बैठे खेळ याच्या नावातच काय आहे तर बसून खेळायचं मग त्याच्यात आता जे काय आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे मान्यताप्राप्त झालेला खेळ आहे तो बुद्धिबळ आहे जो बसून खेळायचा आहे कॅरम आहे जो बसून खेळायचा आहे
अलग-अलग खेळ त्याच्यानंतर आता हे पत्ते जे आहे हे टाइमपास खेळ आहे परंतु याच्यात सुद्धा येना बुद्धीचं कसब लागतं की आता मी हे पान टाकल्यानंतर तो काय टाकू शकतो तो काय करू शकतो त्याच्याकडे कुठला पान असू शकतं मी हे पान टाकल्यानंतर हे मला मिळणार आहे का नाही मिळणार आहे मग याच्याकडे किती आतापर्यंत किती पानं गेली ह्या इस्पेकची किती गेली किलावरची किती गेली बदामची किती गेली चौकटची किती गेली आणि मग आता मी हे पान टाकल्यानंतर अजून पानं राहिलीत किती मग मी मेंढी उतरू शकतो का नाही शकतो का आता हुकूम फुटू शकतो काय उतरेल का नाही उतरू शकतो हे वगैरे वगैरे जे आहे ना पत्ती हा जरी टाइमपासचा खेळ असला म्हणजे एक माझ्या म्हणून गंमत म्हणून खेळायचा खेळ असला तरी सुद्धा तिथं सुद्धा बुद्धीचं कसब लागतं सोंगट्या माहितीत तुम्हाला द्यूतामध्ये सोंगट्या असतात तशा कॅरम तुम्हाला माहितीये काच कावड्या ते मुली खेळतात तो खेळ ती काचपुरी आणि काच कावड्या आता ते मुलींना जास्त माहिती ते असं काच पुरायचे ते मातीमध्ये ते असं काढायचं शोधून ते आणि ते काच कावड्या त्याच्यानंतर आपल्याकडे ते आठचल्लस एक प्रकारे बघा ते अशा कावड्या घ्यायच्या अशा खाली टाकायच्या चार उतान्या पडल्या तर चल्लस चार पालथ्या पडल्या तर आठ आणि मग ते आठ चल्लस ती चौकट बनवायची ती पण ती बळा सारखं फक्त थोडं वेगळं आहे हे कुठे बसून खेळता येते याला काही विशेष काही साहित्य लागत नाही किंवा विशेष काही करावं लागत नाही सागरगोटे हा प्रमुख खेळ हा मुली खेळायच्या ते असे गोटे असायचे सागरगोटे असे गुळगुळीत गोटे असायचे असत असं पकडायचे ते हातात असं वरती झालायचे ते असं काळी बाजून मुली खेळायच्या त्या आमच्या लहानपणी होता आता काही मुली खेळताना दिसत नाही तर त्या मुलांचे खेळच वेगळे आहे आता अगदी लहान मुलं जे आहेत ते मोबाईल अगदी नुकतंच पालथं पडायला लागलेलं बाळ रागायला लागलेलं बाळ त्याला आईला भरवायचं असं होतं त्याला गाणं लावते ते सशीची गोष्ट याची गोष्ट त्याची गोष्ट आणि मग ते खाणार मग एक दिवस अगदी वर्षा दोन वर्ष होईपर्यंत त्यांनी खाल्लं पाहिजे म्हणून त्याला हिला लज्जा करायची आता एवढ्या लवकर जर त्याला मोबाईल जर ॲडिक्ट बनवला तर तो पुढे जाऊन काय दिवा लावणार पूर्वी काय मुलं खात नव्हती काय पूर्वी काय लहान मुलं नव्हती काय पूर्वी लहानाची मोठी झाली नाहीत काय आम्हाला काय बालपण होतं का नाही किंवा आमच्या मुलांना होतं का नाही जे असं सगळं अवघड होत चाललेलं आहे त्यासाठी त्याला नैसर्गिकरित्या तयार केला पाहिजे हे महत्वाचे नैसर्गिक साधनं वापरली पाहिजे नाही वापरले पाहिजे त्याच्यानंतर जो खेळ आहे भातुकली तर या भातुकलीमध्ये काय असायचं ते भांडी कुंडी वगैरे सगळं असायचं सगळा संसार असायचा मुला मुलींची लग्न लावली जायची हे आमच्या लहानपणी घडायचं लग्न सरायच्या वेळेस आम्ही ते पाहायचो का ब्राह्मण नेमका काय करतो स्टेज कसं असते तिथं मंडळी कशी राक्षता वाटप असते पंक्ती असतात मग ते येराटाची पानं असायची ती अशी वाटीने कट करायची त्याच्या पत्रावळी बांधवायच्या त्याच्या किंवा असं मोठ्या पितळीने कट करायची मोठ्या पत्रावळी बांधवायच्या त्याच्यातच ते काही काटक्या कुठक्या टाकून ती असं जेवायला वाढायचं सगळं खोटं खोटं असायचं घरातला मोठा माणूस ही पंक्तीला तिथं बसवायचं तिथे येणारा अशा प्रकारची एक पद्धत होती पूर्वी तो एक खेळ होता खूप छान होता बावला बावलीचं लग्न व्हायचं कौटुंबिक आनंदाचा सोहळा मंगल अष्टक मोडकी तुडकी जेवढं येते तेवढं असं ऐकून म्हणायचं या भातुकलीच्या खेळामधलं तुम्हाला गमक कळलं का गमक मी ते कविता केली का भातुकलीच्या खेळामधली राजानी करानी अर्ध्यावरती डाव मोडला नधुरी एक कहाणी भरपूर मोठं आहे ते ऐकलं असेल तर इथं पहा म्हणजे इथं हे लहानपणी गंमत म्हणून खेळतो पण जेव्हा मोठ्यापणे हे जीवन जगण्याची वेळ येते आणि अचानक दुर्दैवाने दोघांमधलं एक जातं आणि मग त्याची किंमत कळते अवघड आहे दोघांपैकी एक गेल्यानंतर जीवन जगणं कसं किती अवघड आहे तर हा एक कौटुंबिक सोहळा असेल आणि ते आनंद भेटायचा लग्न म्हणलं की एक आनंदाचा सोहळा आहे ना मुलीच्या वडिलांच्या दृष्टीने तसा तो आनंदाचा आहेच परंतु त्याचबरोबर त्याला कदाचित दुःखाचाही पण आहे त्याचा एक डोळा हसत असतो एक डोळा रडत असतो 20-22 वर्ष वाढवल्या काळजाचा तुकडा ज्याला लहानाचं मोठं केलं जे नाही ते सगळं घेतले हाऊस मोज किरी इकडं माझ्याकडे होती तर तिला तिच्या प्रमाण मनाप्रमाणे जागता येत होतं आता तिथे गेल्यानंतर ती माणसं कशी असतील त्यांचा स्वभाव कसा असेल तिला ती समजावून घेतील का नाही घेतील आणि मग हिचं आयुष्य कडेला जाईल का नाही जाईल तिच्या आयुष्यात उद्या कुठल्याही प्रकारचं दुःख वाटले नाही असं प्रत्येक बापाला वाटत असतं ते मुलीचा बाप झाल्याशिवाय कळत या जगातला सगळ्यात मोठा जर दानशूर माणूस कोण असेल तर तो म्हणजे मुलीचा बाप पुढचा मुद्दा आहे मैदानी खेळ त्यांच्या नावामध्ये सगळे पहा मैदानी खेळ म्हणजे काय मैदानावर जाऊन खेळायचे खेळ ते तुमच्या लगेच लक्षात येईल सगळं डोळ्यासमोर चित्र येईल आता एक समोरपासून कदाचित तुम्ही शाळेत येणारच आहात तेव्हा तुम्हाला कळेल
आपल्याकडे मैदानी खेळायला मुलांनी यायला सुरुवात केली, बऱ्यापैकी प्रॅक्टिसेस सुरू झालेले आहेत, ज्यांना कोणाला भाग घ्यायचे ते अजूनही येऊ शकतात आणि एक आनंद आहे त्याच्यात. काय घरी बसून तरी काय करताय दिवसभर, इकडं तिकडं फिरण्यापेक्षा सकाळी 1 तास 2 तास मैदानावर आलं पाहिजे. अभ्यास तर काय होतच असतो, त्यासाठी काय 2-3 तास बसतो म्हणजे अभ्यास होतो, फार काय असं काही करावं लागत नाही. मैदानी खेळांमध्ये देशी आणि विदेशी खेळ असे प्रकार आहेत, म्हणजे भारतीय खेळ आणि परकीय खेळ. देशी खेळांमध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो इत्यादी खेळांचा समावेश होतो. आता आट्यापाट्या आपल्याकडे खेळल्या जात नाही, पूर्वी असायचे खेळायचे, खेळल्या जायचे पूर्वी. परंतु कबड्डी मात्र आज आपल्याकडे खेळली जाते, लंगडी खेळली जाते आणि खो खोही खेळला जातो. आणि दुर्दैवानं काय झालं, आपल्या मैदानावर थोडीशी अडचणच झाली आहे. आता आपलं खो खोचंही मैदान काही व्यवस्थित नाही आणि कबड्डीचंही काही कुठं अस्तित्वात नाही. जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा तुम्ही 8 तास धरा, त्या ते शिक्षकांना सांगा की सर आपल्याला कबड्डीचं मैदान तयार करायचं आहे, खो खोचं मैदान तयार करायचं आहे, आम्हाला कबड्डी खो खो खेळायचं आहे. एका वर्गात 2-2, 3-3, 4-4 टीम्स होतील, खेळा, आनंद घ्या, हेच वय आहे. आमच्यासारखं झाल्यानंतर खेळायला मिळणार नाही, इच्छा असून सुद्धा खेळता येणार नाही, हातपाय मोडतील. म्हणजे 30 वर्षापूर्वीचा जर माझा कालखंड पाहिला, मी त्यावेळेस साधारण 16-17 वर्षाचा होतो. असं ते एक चैतन्यच असते, ती अवस्थाच अशी चपळ असते, एकदम माणूस खतरनाक 12-14 वयापासून ते त्याच्या 22-22 वयापर्यंत तो माणूस असा एकदम चपळ असतो, असा सळसळ साप कसा चालतो असा. मग मल्लखांब असेल, लेझिम असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, कुस्ती असेल, काहीही सांगा, कुठूनही उडी टाकायला सांगा विहिरीमध्ये, तो उडी मारणार पोहणार. आता वर उडी मारायला सांगितलं तर टाकणार नाही, आता तिथे शिस्तीत खाली उतरणार म्हणून पोहायला सुरुवात करणार. का, वय झाली, शरीर वाढले, वजन वाढले, शरीराची हालचाल मंदावली, काहीतरी उद्योग करायला गेलं तर काहीतरी दुसरंच वाढून राहील. म्हणून मैदानी खेळ खेळले पाहिजेत. मुलामुलींमध्ये गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, घोरे, घुबडी, चिम्मा, लंगडी असे खेळ लोकप्रिय आहेत. आता हे फार पूर्वीचे भाग रजव. गोट्या तुम्ही मात्र आता खेळला असला, पण आपल्याकडे गोट्या आहेत ती एक बरं आहे, भवरा आहे अजून, पण काही लोकांना भवरा हे माहीत नसेल, तो फिरवता येत नसेल, तर असं आता तुम्हाला तर रेडीमेड भवरा मिळतो, असं ती दोरी गुंडाळायची, त्याला जाळी म्हणतात, त्या पुढच्या टोकाला गोपडी, टोकाला आरगे म्हणतात, त्याला असा गुंडाळायचा, असा फिरवायचा. भवरा फिरवण्याचे 2 प्रकार, असं वरून मारायचा आणि मागे ओढायची जाळी, तो एक प्रकार, असा मारून असा ओढायचा, काही असा हाताव घ्यायचा, तो फिरवायचा. भवरा सुद्धा खेळता आला पाहिजे आपल्याला, काय येऊ नये भारतीय खेळ. आता आम्हाला तर पूर्वी भवरा मिळायचाच नाही, ते काय माग असायचं, 2-4 रुपयाला पडतो, तेवढे पैसे कधी घालतो मिळत नव्हते. मग लाकडाचं एक असं पकड बांधायचं, म्हणजे लाकडाचं एक बाबळीचं लाकूड घ्यायचं, त्याला असं तासायचं पुरडेने वेळेने, आणि भवऱ्यासारखं त्याला असं, फक्त भवरा फार मोला असतो, त्याला अशा अरे हे असतं रेखा मारली असं दोरी सटकू नये म्हणून, तर तसं ते खोकलेलं नसायचं, फक्त पुढं असं डोकं तयार करायचं, एक चुकी करून फाकायची, ती तोडायची, नंतर ती गरम करायची, तिला असं धार काढायचं त्या आरीला खोकडीच्या, आणि मग ती सुतळी वळायची अशी मांडीवर धरून. आता सुतळी वळता येईल काय कोणाला, त्याला जाळी म्हणतात, जाळी, भवऱ्याची जाळी तयार करणे. गेलं ते सगळं गावाला, आता अवघड आहे, आता पैसा खूप झालाय, आता तो असा बटणाचा भवरा आला, नुसता करून दाबायचा खडरा, ते चायनीज वाळी काढलाय, नुसतं असं दाबायचं खाडकन, मग ते वरतून खेळणार. काय त्यात माझे त्यात काय कौशल्य आहे सांगा, हा रेडीमेड खेळणं खेळण्यात काय कौशल्य आहे. अरे असा भवरा जाळी गुंडाळून मग फिरवता आला पाहिजे, मग माझ्या येते असं एखादं, मग ती रिंगण करेल ते भवरा ठेवायचा, मग त्याला मारायचं असं सगळ्यांनी, ज्याच्यावर राज्य त्याच्यावर, कधी कधी फुटायचा भवरा ते फटके, त्याला मारल्यानंतर आपला भवरा फिरला पाहिजे, असं हे असं सगळे गमती जमती होते त्या सगळे. तर त्याच्यामध्ये गोट्या, लगोरी, निगोरचे तुम्ही खेळला असेल, विटी दांडू खेळला असाल, नसेल तर खेळा. भिंगऱ्या अशा आंब्याच्या शेजारला त्याची पुई घ्यायची, ती फोडायची, तिचं असं गोल त्याला असं घासायचं जमिनीवरती, त्याला एक काटा टोचायचा, असं फिरवायचं, झाली भिंगरी तयार. नंतर आपल्याकडे भेंडीची लाकडं असतात, भेंडी म्हणजे खायची भेंडी नाही, ते असं मोठं लाकडं असते, त्याच्या बैलाच्या म्हणजे गोठ्याच्यासाठी त्याच्या मेडी तयार होतात, किंवा पुळवाची दाटी वगैरे, बाबरीची दाटी तयार करण्यासाठी ते हलकं पण चिकट लाकडं असतात, चिवट, त्या भेंडीच्या झाडाला ती एकदा फळं आली कधी, पुढे त्याची फुलं उमटायच्या वेळेस ती तोडायचं, ते पण असं फिरल्यावर फिरायचं. नंतर पांगाऱ्याच्या शेंगा असायची, ते पांगाऱ्याच्या बी शेंगा फोडायच्या, ते बी असं उघडलं अंगा लावलं, असं जोरात चटका बसायचा, ते गंमत म्हणून एखाद्याच्या मागं बसून सहज असं घासायचं आणि त्याच्यात चिटकून, मग ते एक मजा निर्माण व्हायची त्याच्यातून. त्याच्यानंतर त्या असे भिंगऱ्या तयार करायचे, पहा आंब्याचं वाळीला पानं उन्हाळ्याशी झालं घ्यायचं, आणि काटा घ्यायचा, एक येड्या बाबडीचा असा मोठा काटा असतो,
स्वतः बाबळीचा नाळ काढायचं स्वतः त्याचा दांडू करायचा स्वतः बिट्टी करायची दोन्ही पण दोन टोकाशी साळायची वटा लागायचं तुटायचं फुटायचं लागले एवढं व्हायचं तीर फेकणे हा एक प्रकार होता त्याला सूर परांबी एक नावे तीर फेकणे असं लाकूड घ्यायचे ते आधी सुटायचं ती नाही का सुटून घ्यायचं ती का ती एक नाही का पाच सात दोन असं सुटून घ्यायचं आणि मग त्याच्यावर राज्य येईल असं फेकायचं पाया खालून लांब ते लांबून मग ते तिकडे आणायला जायचं तो तीर किरिंगण करून खाली ठेवायचा अडकत बाकी सगळे माकडं सारखे सात चढावं चढणार मध्येच हात सोडणार खाली पाय सोडणार इकडून दोन लाव टाकणार तिकडून दोन लाव टाकणार मग सगळे खाली येणार गोल त्याच्या बाजूने असं त्याच्यात तो याला पकडायचा प्रयत्न त्याला मग मध्येच दुसरा एक जण कोणते तो तीर उचलून घेणार आणि मग ती मजा यायची आता झाडावरच चढता येत नाही तर तीर पारंबी ते काय खेळणार चोर पारंबी तीर भेटणे काय खेळणार तुम्ही तुम्ही दुर्दैवी प्राणी आहात तुम्हाला काय सांगण्यात मजा नाही झिम्मा हा एक नवरात्र वगैरे त्या प्रकारात खेळला जाणारा एक प्रकार आहे मंगळागौर वगैरे आत्ता गणपतीच्या गावी गेले ना त्यावेळेस खेळणारा हा प्रकार आहे तर ते गेलं गावाला सगळं फुगडी आता वारकरी संप्रदायातच फुगडी राहिली फक्त दिंडीमध्ये अजूनही फुगडी खेळली जाते बाकी काही फुगडी आता नागपंचमीला एक थोड्याफार स्टाईल म्हणून शूटिंग पुरते खेळल्या जातात आमच्या लहानपणी फेर धरला जायचा त्याची गाणी असायची अप्रतिम ते जुन्या लोकांनी त्याच म्हाताऱ्या बायकांनी रचलेली असायची ती मौखिक असायची परंपरा ती पिढ्यान पिढ्या पुढे पुढे ऐकून ऐकून पाठवत झालेली असायची अशा प्रकारचे हे सगळे खेळ होते तर आज आपण या ठिकाणी थांबतोय खेळांविषयी अधिक माहिती तुम्ही गुगलवरती सर्च करा त्याच्याविषयी तुम्हाला काही माहितीची टिप्पणं करायची असेल तीही लिहून ठेवा जास्तीत जास्त माहिती असावी नुसतं माहिती असो उपयोग नाही तर आपण ते खेळलं पाहिजे खेळ खेळला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो खूप खेळा खूप खेळा समजा दिवसातून तुम्ही सकाळ संध्याकाळ एक एक तास खेळा पाच सहा तास अभ्यास करा दुसरं कामच काय तुम्हाला आठ तास जर दिवसाचे पकडली सकाळी तुम्ही पाचला उठलात संध्याकाळी दहाला झोपलात मधी शाळेची वेळ किती तुम्ही सकाळी पाचला उठल्यानंतर तर तुम्हाला बारा वाजताची शाळा आहे समजा ट्युशन वगैरे असतील तर दहा वाजता पाच ते दहा हे पाच तास आहेत त्याच्यातली एक तास तुमचा आवरण्यात किंवा बाकीचे जर गेला व्यायामात जर गेला तर चार तास राहतात चार तासामध्ये एक तास रायटिंग करा दोन तास रायटिंग करा दोन तास रीडिंग करा सकाळी दोन तास रीडिंग होते संध्याकाळी दोन एक तासभर रीडिंग करा तीन तास रीडिंग झालं संध्याकाळी दोन तास लिखाण करा तीन तास रीडिंग रायटिंग झालं तीन तास रीडिंग झालं सहा तास अभ्यास असा मोकळ्या मोकळ्या होतो कारण अभ्यासाच्या नावाखाली आईबापांनी पण हे केले पोरांना खेळायला जाऊ नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको आणि ते तासन तास मोबाईल खेळते ते चालते तासन तास टाईमपास करते पोरांशी मित्रांशी फोन गप्पा मारते ते चालते मात्र त्यांनी मैदानावर खेळायला जाऊ नये त्यांनी सायकल खेळू नये याला काय अर्थ आहे त्याचं वय त्यांनी खेळलंच पाहिजे हा आनंद पुन्हा नाही ठीक आहे आपण आता या ठिकाणी थांबतो धन्यवाद.